नुकसान झालं त्याची पाहणी करत आहेत. प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांची अडचणी ज्या नुकसान झाले त्या संपूर्ण कुटुंबाची पाहणी करत आहेत. सब आदमियों के इसका ऐसा डर बैठा है, इसके आगे इसका क्या है, ये गांव में कैसा रहेंगे सब जन, छोटे छोटे बच्चे लेके रहते, अब ये कैसा रहेंगे, किसके जान पे यहाँ रहेंगे. जाना पड़ेगा, ऐसा डर गए, जाएंगे किधर गांव छोड़कर. दुआ करो और जास्ते जास्ते सबके लिए. वो दोनों तीनों भी स्पोर्ट हुए और पूरा बिजनेस मेरा किरान माल का पूरा सामान वो भी पूरा खतरनाक. आज साफ सफाई करके लिए दो दिन से ग्राम पंचायत वाले साफ सफाई कर रहे हैं लेकिन फिर भी साफ सफाई नहीं. तीन दिन से धूल निकलता था मेरे घर से. दो दो सिलेंडर पूरे ब्लास्ट के हाथ में, छत नहीं है. जीएसटी वगैरे चालू आहे. सरांनी पण ते बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट केला सगळ्यांनी येऊन. आणि अनेक सांगू इच्छितो आमचं बोलायचं फक्त एवढंच आहे की ज्यांनी हे केलंय आम्ही वारंवार त्यांचं नाव सुद्धा सुचवलं नारायण गल्ला म्हणून ज्यांनी हे केलं त्यांना बऱ्यापैकी त्यांना चांगल्यातलं चांगलं त्यांना शासन व्हावं की पुन्हा हे असं गावात घडू नये. किंवा आमचं गाव हे असं आहे की जवळजवळ सात वाड्यांचं गाव आहे. सात वाड्यांपैकी एक वाडी मुसलमान वाडी आहे, बाकी असं पाटील समाजात मालिक समाज भरपूर समाज आहे. तिथं पालखीचा कार्यक्रम मोहरमाचा कार्यक्रम हे सगळी मिळून आम्ही इथं गावात एकोपणे करत आहे. काय विषय नाही, फक्त त्या नारायण वेलांना काहीतरी हे एक दीड वर्षापासून हे सगळं संघटनेच्या वेगवेगळ्या विषयावर डोक्यात घालून घालून जे अतिक्रमण आहे हे असं आहे. अतिक्रमणचं आणि गजापूरचं काहीही संबंध आहे. इथल्या आमच्या ज्या जमिनीत आहेत आमच्या स्वतःच्या मालकी हलकात आमच्या जागा आहेत. आमच्या मालकीच्या जागेत आमची घरं आहेत आणि मशीदसुद्धा आमच्या मालकीच्या जागेत आहे. कुणाच्या वैयक्तिक शासकीय जागा नाही किंवा कुणाची गावठ्यांमध्ये सुद्धा जागा नाही. असं करून ते जरासं तुम्ही लक्ष घाला. बाकी लोकांना पत्र पाठवली. आता दादा त्यांनी ते जरा ते आमच्या गावात आम्ही त्यांना नाव सांगितलं. गावात जो आयो आहे त्याला तुम्ही विनय विनय पडेल आता सांगितलं. भविष्यात काही काम करण्याचं लायकीचं राहिलेलं नाही आहे. त्याला आपण कृपया करून शासनाने विनंती आहे काहीतरी त्याला स्पेशल मदत देऊन कुठेतरी कामाला वगैरे लावून. कारण काय काम मी तुम्हाला डिटेल फोन करायचं गेलो काय काम करायचं लायकीचं राहिलेलं नाही. पण मतलब पूरे मेरे घर को दो सिलेंडर से स्पोर्ट करे मेरे घर को. मेरे तीन बच्चे है छोटे. अभी अभी काम अब मैं आंगनवाड़ी में रहने लगी सर. मतलब मेरे सर के ऊपर घर ही नहीं रहा सर. हमारी गाड़ी भी फोड़े घर कर करके नहीं कुछ काम नहीं. साहेबांनी एक मेंबर आपले जे मिरजमध्ये पुराने हॉस्पिटल आहे त्याला तिथलं लक्ष घालून जेवढं होईल. देखो हमारा घर और फिर उस पे एक्शन. जरा पाका जाऊन टाकले घर म्हणजे त्यांना आता काहीच नाहीये. पण जे एकदम नुकसान झालेलं मेजर असं हॉस्पिटल आहे त्याला हा आहे रोड पेशेस आहे. दुसरा दो बजे दिखाओ वो आदमी अभी उसका देखेंगे. ऐसा बुढ़ापो ने बहुत मुझे बहुत बुरा जिंदगी में अभी ऐसा नजारा देखे नहीं थे.
दणदण हातावडीशी पारायचे, लोकांचे तलवाराचे मारते ते. काय संबंध आहे? डोक्यात त्यांचे काहीतरी घालून ठेवलेले होते, त्याने रोज ते एक वय म्हणजे नाही वाटलं. गरजेचा होता पांढरपाणीपासून जो आत्ता लावण्यात आलेला आहे. माध्यमकर्मींना देखील अडवलं जाते वरती जाण्यापासून, त्यांची प्रत्येक वेळेला नोंद करून घेतली जाते मग सोडलं जातं. इवन ड्रोन कॅमेरे देखील पोलीस प्रशासनाने मागवलेले होते, ते ऐन वेळेला कॅन्सल झाले काही कारणास्तव. अशा पद्धतीची जर सगळी तयारी होती पोलीस प्रशासनाची, तर नेमकं अडलं कुठे? पोलीस फौजफाटा वरतीच कसा राहिला? आणि वरनं जो जमाव खाली आला, त्यांनी पूर्ण रस्त्यावरती मोठे मोठे दगड टाकलेले होते, तोपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं गडावरती? आता काय झालं की तारीखच अशी ठरण्यात आली होती की 23 तारखेला पावनखिंड यांचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होता. अनेक लोक हे ट्रेकिंग करून येतात, त्यानिमित्ताने काही लोक आले, त्याला तर आपण अडवू शकत नव्हतो. आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही असं संभाजीराजेने प्रशासनाला सांगितलं होतं, त्यामुळे थोडंसं कुठली घटना अशी होणारच नाही अशी एक भावना त्यांची झाली असावी. परंतु त्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने, तर एक रेंज नाही कशा पद्धतीनं. मला आता येताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण त्या दिवशीचा इतिहास आम्हाला सांगितला, कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गुरुमावळीच्या त्या वेळापूरला आम्ही तिथे रिंगणला मी उपस्थित होतो, त्यानंतर आम्ही 12 मध्ये सभा आमची होती, आणि दरम्यान मला तुमची पत्रकारांचे फोन येत होते आणि इथूनही फोन होत होते, इथं रेंजेस येत नव्हते, मी क्षणाक्षणाची माहिती घेत होतो. परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे, ही घडायला नको होतं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीती असं कधीच घडलेलं नाही, ही मला वाटते तशी दुसरी घटना घडली. तर मला वाटतं अशा घटना होऊ नयेत याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे, म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला, की ती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होऊ नयेत, जास्तीत जास्त कसा लोकांना संरक्षण देता येईल असा प्रयत्न ते करत आहेत. आता मी काय तो निकाल वाचला नाही, परंतु मी विमानतळावर येत असताना मला EBP माझाने माझी मुलाखत घेतली आणि जितेंद्र आव्हाड ते सांगत होते की ह्या सगळ्या घटना. मी म्हटलं निकालाचं वाचन करू आणि आता ज्यात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि काय आमचं प्रशासनाची चूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणानं त्यांनी अपील करायला सांगितलं आहे, ते आम्ही शपथपत्र त्याविषयी आम्ही दाखल करू. आता काय झालेलं होतं की मला प्रशासनाकडनं जे कळालं की संभाजीराजेंना जे 2-3 दिवस जाऊन भेटले होते, संभाजीराजेंना त्यांनी हे आंदोलन हे असं उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं आम्हाला अतिक्रमण काढण्यामध्ये अडचण आहे असं सांगितलं. मग आणि सुद्धा ॲडव्होकेट जनरलकडे जाऊन यामध्ये काय करावायचा कायदेशीर सल्ला सुद्धा ते घेत होते. त्यानंतर प्रशासनाने छत्रपती खासदार शाहू महाराज यांना सुद्धा त्यांना समजावण्यासाठी ते गेले होते, त्यांचाही तो फोन झाला होता. आणि थोडं या पावसाळ्यापर्यंत थांबलं असतं तर मला वाटतं हे जे काल झालं हे घडलं नसतं. आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की पावसाळ्यापर्यंत करू नका. आता उच्च न्यायालय यांचं शासनाचं प्रशासन म्हणलं होतं की ज्याला स्थगिती नाही तेच आम्ही अतिक्रमण काढत होतो. आता नेमकं न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे याचा नक्की 29 तारखेला तारीख होईल, त्या दिवशीच होईल. आज ही 1 तारीख झालेली आहे. आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय आहे की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल, त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे. मला वाटतं ते पहिलं काम आपण सर्वांनी म्हणून करूया. ही आपली प्राथमिकता आहे. आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते.
आणि त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती दूर करणं आणि शासन हे तुमच्या मागं आहे हे ठामपणाने सांगणं हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल. आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं जे पंचनामे केले होते ते 2 कोटीवर होते, आता 1.5 कोटीच्या वरती याची काहीतरी नुकसानभरपाई झालेली आहे हे त्यांनी सांगितलं. मला वाटते ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदित्यदादा पवार आले होते. म्हणजे ते जवळजवळ त्यांनी 3 तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं की बाबा ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ. सर महाराज कोर्टानं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली आहे ते जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनावर ताशेरे ओढलेले आहेत. पावसामध्ये अशा पद्धतीची कारवाई करणं गरजेचं होतं का असं म्हटलेलं आहे, काय सांगाल एकूणच आणि जी काही कारवाई करण्यात या सर्व गोष्टीची न्यायालयीन चौकशी करणार आहे का, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? आता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दोन म्हणजे ताबडतोबीनं यांनी संचारबंदी लावलेली होती. मी जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारलं की बाबा मिळून जाऊ काय, ते म्हणजे आपण संचारबंदी लावल्याने आपण साहेब या लागलो की अनेक लोक येतील. काँग्रेसची मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन गेली कारण त्यांना येणंच आवश्यक होतं. काय येणं आवश्यक होतं ते तुम्हाला माहितीच असेल कारण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर अनेक घटना घडलेल्या होत्या, समाज माध्यमावरनं त्याच्यावर टीका होत होती. असं असल्यामुळे ते आलेले होते, त्यांना आम्ही परवानगी दिली. आता त्यानंतर अजितदादा पवार काळ आले, मी आज येणारच होतो कारण त्यांनी जाहीरच केलं होतं आणि त्यामुळं आपण गेल्यामुळं पुन्हा एकदा त्या शिस्त जी लावली पोलिसांनी त्याला कुठे हे होऊ नये म्हणून आपण आज आलो. आज विमान माझं कॅन्सल झालं तरी शेवटी खाजगी विमान काढून मी आलो. आज कोणत्याही पद विशाळगडला जायचंच हे पण केल्याने आज विशाळगडाने सुद्धा मला साथ दिली इथे यायला. राजर्षी शाहूंच्या भूमीत गेल्या 1.5 वर्षात दुसऱ्यांदा अशी घटना घडते. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी. त्या रवी पडवळला त्याच दिवशी पोलिसांनी दुचाकीवर तिब्बल सीट घेऊन पांढरं पाण्यापर्यंत त्याला सोडलं पोलिसांनी. अशा पद्धतीची माहिती समोर येते. काही व्हिडिओ जरी असले तरी तसे काही लोकांनी ते पाहिलेलं आहे. मग असं असताना त्या रवी पडवळवर योग्य ती कारवाई आधीच करणं गरजेचं वाटलं नाही का पोलिसांना, आणि मग एवढी तोडफोड झाल्यानंतर देखील त्याला सुरक्षितपणे का पाठवलं गेलं? आणि त्याच्या आधीच ही घटना घडायच्या आधी 8 दिवस ते ह्या भागामध्ये होते अशी देखील माहिती मिळते. या सर्व गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि योग्य पद्धतीने याबद्दल काय झालंय याची आपण चौकशी करून निर्णय घेऊ. प्रयत्न करतात ती वस्तुस्थिती आहे ती शोधून काढून आपल्याला हे थांबवलं पाहिजे. सर ह्या सगळ्या प्रकाराला सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना जबाबदार धरलेला आहे, त्यांची या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि त्यांच्या बदलीची मागणी देखील त्यांनी केली. आता विरोधक काय करणार हा त्यांचा प्रश्न आहे. आपण आता ही परिस्थिती नियंत्रणात आणूया आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत बसूया. पहिल्यांदा या भयभीत लोकांना संरक्षण देणं, त्यांच्या मनातील भीती दूर करणं आणि जीवन त्यांचं पूर्वपदावर आणणं हे काम आपण करूया. थँक्यू.